कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली आणि भिडे या दोन्ही व्यक्ती समाजास घातक असून अनेक दंगलींमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो या दोन्ही व्यक्ती समाजाच्या स्वास्थ्याला बाधक असून चुकीचा आणि खोटा इतिहास सांगून समाजाचं संतुलन बिघडवतात जाती धर्मात निर्माण करणे दलित मुस्लिम समाजावर हल्ले करण्यास प्रवृत्त करणे अशी देशविघात कृत्य त्यांच्याकडनं सातत्याने होतात महापुरुषांना बदनाम करण्याचं काम या दोघांनी वारंवार केलं आहे त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी या संघटनेतर्फे करण्यात आली आहे